केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी नुकसानग्रस्त शेतीच्या पंचनामाबाबत आढावा घेतला आहे. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे झालेले नुकसान पाहता प्रशासनाच्या वतीने पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वतोपरी मदत देण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये केंद्रीय मानव संसाधन विभाग, कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी बैठकीमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या जिल्ह्यातील संपूर्ण पीक नुकसानाबाबत आढावा घेण्यात आला. पावसाळा संपल्यानंतर गत महिनाभरात झालेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात कापणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या सोयाबीन, ज्वारी आणि वेचणीला आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावेळी आढावा बैठकीला विधान परिषद सदस्य गोपी किसन बाजोरिया, आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह विभाग प्रमुखांची उपस्थिती आहे. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन, सर्व ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, संपूर्ण कपडे बजेट मध्ये, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत, मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली.